लोकसभा निवडणुकीसाठीचं बीडमधलं मतदान हे पार पडलंय. तरी बीडमध्ये गेल्या आठवड्याभरात अशा काही घटना घडत आहेत ज्यामुळे बीडमधलं सामाजिक आणि राजकीय वातावरण हे पूर्णतः ढवळून निघाले. मतदानाच्या दिवशी बूथ ताब्यात घेऊन झालेल्या बोगस मतदानाचा आरोप असो किंवा बीडमधल्याच केज तालुक्यातल्या नांदुरघाट येथे दोन गटात झालेली दंगल असो किंवा जरांगे पाटलांनी मुंडे बंधू भगिनींवर केलेले आरोप असोत, यामुळं बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे हे कळायला मार्गच नाही आहे. त्यामुळेच 4 जूनला जो निकाल येईल तो बीडचं भविष्य ठरवणारा असेल. पण याच निकालात दडली आहेत ती विधानसभेची गणितं. कारण लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सुरू झालेला मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद अजूनच तीव्र होणार आहे. त्यामुळे बीडमध्ये गेल्या काही दिवसात जे काय घडले त्याचा राजकीय अर्थ लावण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. पहिली घटना आहे ती म्हणजे नांदुरघाट या गावाची. बीडमधला नांदुरघाट या गावामध्ये दोन समुदायामध्ये तुफान दगडफेक झाली. ही दगडफेक मराठा आणि वंजारी या दोन गटांमध्ये झालेल्या वादाची निष्पत्ती आहे. समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या निमित्तानं हे दोन समाज एकमेकांसमोर आले आणि मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना बीडमध्ये घडली. आता ही घटना जरी वर्कर्नी वादग्रस्त पोस्टवरून झाली असली असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात वंजारी विरुद्ध मराठा यांच्यामध्ये जो काही सुप्त संघर्ष सुरू आहे त्याचे हे परिणाम आहेत. बीडमध्ये यावेळेस जातीय राजकारणानं कळस गाठला आहे. 4% मतदान बीडमध्ये वाढलेलं आहे आणि हे 4% मतदान हे जातीय ध्रुवीकरणामुळेच वाढल्याचं सांगितलं जात आहे. बीडमध्ये निवडणुकीच्या अनुषंगानं घडलेल्या काही घटनांचा आढावा घेणं महत्त्वाचं ठरतंय. बीडमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंकजा मुंडे यांना मराठा समाजाकडून ठिकठिकाणी प्रचंड विरोध करण्यात आला. अलीकडेच पंकजा मुंडे यांना माजलगाव तालुक्यातील लवळ या गावी आरक्षण आंदोलन समर्थकांनी घेराव घातला होता. त्याशिवाय बजरंग सोनवणे यांच्या केज तालुक्यातील औरंगपूर गावातही पंकजा मुंडे यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. प्रकाश सोळंके, रमेश आडसकर या नेत्यांनाही मराठा आंदोलकांनी प्रचार करताना थांबवलं होतं. मराठा आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे बीड जिल्ह्यातले इतर समाज म्हणजेच वंजारी आणि ओबीसी हे भीतीच्या छायेत आहेत. त्यामुळे कुठंतरी मराठा विरुद्ध वंजारी अधिक ओबीसी असं ध्रुवीकरण होताना स्पष्ट दिसते. गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून बीड जिल्ह्याचं नेतृत्व हे ओबीसी समाजाकडे राहिले. त्याला जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या निमित्ताने आता मराठा समाजाकडून आव्हान देण्याचा जोरदार प्रयत्न निवडणुकीच्या निमित्तानं केला जातोय. त्यामुळे ओबीसी समाज हा असुरक्षित वाटून घेतोय. दुसरीकडे ओबीसींच्या नेत्या समजल्या जाणाऱ्या पंकजा मुंडे यांना सुरुवातीला काही काळ भाजपकडून अडगळीत टाकण्यात आलं होतं. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांना संधी मिळाल्यानंतर ओबीसी समाजाकडून देखील बीडची निवडणूक ही प्रतिष्ठेची करण्यात येते. आता बघा, 4 जूनला लोकसभा निवडणुकींचा निकाल लागणार आहे. पण त्याच मुहूर्तावर जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्यामुळं महाराष्ट्रातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघणार आहे. जरांगे पाटील यांच्या मतविभाजनामुळे उदयनराजे भोसले यांना बीड लोकसभा मतदारसंघामध्ये शेवटच्या दिवशी 2 सभा घ्याव्या लागल्या. या सभांमध्ये उदयनराजे यांनी त्यांचे आणि मुंडे यांचे संबंध किती घनिष्ठ आहेत हे वारंवार ठळकपणे अधोरेखित केलं. या सभेत पंकजा मुंडे यांनी ठराविक समाजाची मतं मिळाली नाहीत तरीसुद्धा आम्ही निवडून येणारच असं सांगत अप्रत्यक्षपणे मराठा समाजावर टीका केली. दुसरीकडे जरांगे पाटील यांनी माझ्या घरावर हल्ल्याचा कट रचला जातोय आणि जर का असं झालं तर माझ्यावर हल्ला करणारी ती जात शिल्लकच राहणार नाही असं थेट प्रक्षोभक विधान केलंय. त्यामुळे बीडमध्ये मराठा आणि वंजारी यांच्यामध्ये झालेली कथित दगडफेक, जरांगे आणि मुंडे बहीण भावाने एकमेकांविरोधात केलेली विधानं, त्यामुळे बीडमधलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. अजून एक मुद्दा बीडमध्ये लक्ष वेधून घेतोय ते म्हणजे बीडमध्ये यंदा 70%पेक्षा अधिक मतदान झालंय. गेल्या वेळेपेक्षा 4% मतदानात वाढ झाली आहे. आता या मतदान वाढीला मराठा विरुद्ध वंजारी ओबीसी संघर्षाची किनार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे दोन्ही समाजांनी मोठ्या प्रमाणात यंदा मतदान केल्यामुळे ही टक्केवारी वाढली असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आरक्षण हाच केंद्रबिंदू मानून यावेळची सगळी राजकीय रचना निवडणुकीसाठी करण्यात आली होती. त्यामुळे या राजकीय पटलावर
कोण सरस ठरणार याचं उत्तर 4 जूनला मिळेल. पण एक मात्र खरं की या मराठा विरुद्ध ओबीसी वादाची ही फक्त एक बाजू आहे. याचा पुढचा व्यापक कट हा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जास्त तीव्रपणे दिसून येणार आहे. दरम्यान मराठा विरुद्ध ओबीसी या वादावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमच्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा.